नमस्कार, मी विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षण आतापर्यंत 4 शिक्षण झालेले आहे, तर आता हे 5वा पर्वात आपलं हार्दिक स्वागत. आणि आज आपण पोस्टर रंग म्हणजेच जलरंग थिक कलर्स याचा डेमो घेणार आहोत. कालच्या पर्वात मी जलरंग पारदर्शक आणि आज जो डेमो देतो आहे तो पोस्टर रंग म्हणजे जलरंग पण थिक कलर्स याचा डेमो आज आपल्यासमोर मी सादर करीत आहे. तर सर्वप्रथम ह्यामध्ये जे जलरंगामध्ये आपण पाणी वापरलं व्हाईटच्याऐवजी पाणी, पण ह्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट रंग वापरायचा आहे. तर सर्वप्रथम आपण खेळायचा आहे तो कॉमन आहे, तुम्ही कोणत्याही रंगामध्ये घ्या आणि मिक्सिंग करा. तर तो खेळायला मुलांना द्यायचा, त्याच्यामध्ये 1-2 तास जाऊ शकतात. आता मी प्रत्येक रंगाचं शेडिंग दाखवतो. समजा समोर रेड कलर आहे आणि मला रेड कलरचं कोणतंही ऑब्जेक्ट असेल किंवा कपडा असेल तर मला रंग करायचा असेल, तर मी सर्वात प्रथम म्हणजे आता पहिलं पाणी घेत होतो, तर आता पाणी न घेता डायरेक्ट व्हाईट घेतो आहे. आता लाईट टू डार्क पण जाऊ शकतो किंवा डार्क टू लाईट पण जाऊ शकतो आपण. मी व्हाईट घेतला आहे, व्हाईटच्या बाजूला लगेच यलो कलर घेतला. हां, हे बघा, असा थिक कलर पण ठेवू शकतो आपण. यलो घेतला, त्याच्यानंतर लाईट रेड किंवा ऑरेंज असा बनवू पण शकतो आपण यलोमध्ये मिक्सिंग करून असा. हां, पुन्हा आपल्याला वाटला की जरा मध्ये ऑरेंज असावा यलोच्या मध्ये, तरी ऑरेंज पण करू शकतो. त्याच्यानंतर रेड, आणखी डार्क रेड घेऊ शकतो. रेडचे जसे जसे प्रकार असतात तसे आपण कलर लावायचे आणि त्या पद्धतीनं. आणि त्यामध्ये आणखी एक आहे की आपण थोडासा ब्लॅक टच देऊ शकतो, पण कमीत कमी, जास्त नाही घ्यायचा आहे. तो रेडमध्ये असं पहिला मिक्सिंग करून घ्यायचा, लास्ट एकदम डार्क बनवण्यासाठी थोडासा ब्लॅक टच द्यायचा. तर अशा पद्धतीनं रेडची शेडिंग झाली. थोडं वाढवू पण शकतो आपण, पण जास्त नाही वाढवायचं. ओके, तर ही झाली. त्यानंतर फ्लॅट ब्रशनी स्मूथली, आता हे समजा फ्लॅट ब्रश आहे, पहिलं क्लीन करून घ्यायचं फ्लॅट ब्रश, त्यानंतर दोघांच्यामध्ये स्मूथली फिरवायचं. हे बघा, दोन्ही रंगाच्यामध्ये स्मूथ फिरवायचं, म्हणजे एक मिक्सिंग चांगलं तयार होते. हे बघा, आता इकडचा डल कलर तिकडे गेल्याच्यानंतर थोडासा डल होतो आहे, म्हणून फ्रेश कलर आणण्यासाठी पूर्ण क्लीन करावं लागतं आणि अशा पद्धतीनं मिक्सिंग करायचं. हे बघा, सुंदर. हे हा रंग कशासाठी, तर फायर म्हणजे आग असेल त्यासाठी, किंवा रेड कलरचा कपडा असेल, ऑरेंज कलरचा कपडा असेल तर इथपर्यंत करायचं, रेड असेल तर इथून तर इथपर्यंत वर्क करायचं, असं प्रत्येक रंगाचं शेडिंग करायचं. ठीक आहे, आता हा एक रंग त्या पद्धतीनं, ब्लू असेल तर व्हाईट लाईट ब्लू आणि डार्क ब्लू, ग्रीन असेल तर येल्लो लाईट ग्रीन डार्क ग्रीन, अशा प्रत्येक. कधी कधी काय असतं की फक्त दोन कलर, आता मी दोन कलरचं फक्त शेडिंग करून दाखवतो. पहिला व्हाईट घेतला, आता आपल्याकडे एकच रंग आहे, रंग आपल्याकडे कमी असतील तर कोणत्या पद्धतीनं शेडिंग करायची बघा. आता सुंदर असं तयार करतो बघा, मी फक्त दोन कलरचे आता इथं रंग काढून घेतला आहे. हे बघा, पर्पल कलर म्हणजेच व्हायलेट, जांभळा रंग थोडासा आहे. हां, फक्त कलर वाढवत जायचं. आता बघा, पहिलं मी वॉटर कलरचं कसं करताना काय केलं होतं, जलरंगाचं वॉटरिश कलर घेतले होते, आता हे फक्त थिक घ्यायचे. हे बघा शेडिंग, फक्त याला मोनोक्रॉमॅटिक कलर्स असं म्हणतात, म्हणजे कृष्णधवल म्हणतात रंगसंगती, ब्लॅक अँड व्हाईट जशा पद्धतीनं असतं तसं, म्हणजे कृष्ण भगवान असेल, शंकर भगवान असेल तर हे रंग मॅच होतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं रंगाचं प्रॅक्टिस, सर्व रंगाची प्रॅक्टिस करायची, कधी दोन रंग कधी चार रंग. त्यानंतर आता मी ड्रॉईंग करून ठेवलेलं आहे, ऑब्जेक्ट करून दाखवतो आहे. बघा, पाणी जर खराब झालं असलं तर पाणी दुसरं नवीन लगेच तयार ठेवायचं. हां, आता मी ऑब्जेक्ट ड्रॉईंग आपल्यासमोर दाखवतो आहे. समजा वरचा भाग आहे जे आपण लोणच्याची भरणी ठेवतो, तर मी लाईटपासून चालू करतो आहे, लाईट इकडून आहे. तर बघा, हा ब्राऊन पार्ट असतो, मग म्हणून मी ह्या ठिकाणी येलो कलर घेतला आहे. बघा, ह्या ही लाईट सोडली, एकदम शॉर्टकट दाखवतो आहे, लाईट सोडली. त्याच्यानंतर थोडासा असं ऑरेंजेस पण घेऊ शकतो आपण, ब्राऊनचा ऑरेंज मॅच होतो. त्याच्यानंतर लाईट ब्राऊन, इथंच लाईट ब्राऊन मिक्सिंग केला. या कसा फील करायचा, फील करताना राऊंड ब्रश शक्यतो वापरायचं. त्याच्यानंतर बघा, प्रत्येक वेळा मला क्लीन करावं लागतं. आता डार्क ब्राऊन घेतला, थोडासा डार्क ब्राऊन घेतला, डार्क ब्राऊन नसला तर रेड प्लस ब्लॅक मिक्सिंग केला तर तो डार्क होतो आहे. बघा, जरा डार्क
हा झाला काय याचं. हां तुम्ही फ्लॅट ब्रशनी पाहिजे तर मिक्सिंग करू शकतो आपण. हे बघा हां झालं मिक्सिंग. त्याच्यानंतर जरा शॉर्टकट दाखवतो. हां इथे समजा अशा पद्धतीनं तर व्हाईट कलर घ्यायचा आणि असा आतमध्ये व्हाईट असला तर व्हाईट मिक्सिंग करायचा. त्यानंतर समजा आता हा भाग आहे हे बघा. आता हे पाण्याच्याऐवजी व्हाईट कलर घेऊ शकतो पण मी आता जरा स्पीड बघा. व्हाईट कलर टाकला मिक्सिंग झाला अशा पद्धतीने थोडासा व्हायलेट घ्यायचा हलका. त्याला डल करायचा आहे बघा. हाय फ्लॅट ब्रशनी दोघांच्यामध्ये क्लीन करायचं पहिलं आणि असा बघा सुंदर असं चित्र तयार होतो. एका दुसऱ्यामध्ये मिक्सिंग पण करू शकतो आपण अशा पद्धतीनं. ठीक आहे अशी सावळी दाखवू शकता. अजून थोडासा हलका जर ब्लू टच दिला त्याला तर आणखी सुंदर वाटतो. बघा ब्लू टच द्यायचा तो पण मिक्सिंग करायचा. पुन्हा एकदा व्हाईट घ्यायचा त्याच्यावरती. व्हाईट घेतला अशा पद्धतीने हे बघा असा व्हाईट ठेवायचा कलर असा. हे बघा इकडे लाईट पडला उलटा. हां तुम्ही फ्लॅट ब्रशनी करू शकता किंवा राऊंड ब्रशनी पण मिक्सिंग करू शकता. आपल्यावरती असतं अवलंबून की कसं करायचं वर्क. अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हे करायचं. ठीक आहे आणि एखादा समजा तुम्ही जरा स्पीडमध्ये दाखवतो आहे हे बघा. एखादा पाकळी असेल तर रंग घ्यायचा आणि विथ हे बघा अशा अशा पद्धतीने एखादी पाकळी दाखवू शकतो. किंवा स्पीडने करायचं असलं तर स्पीडने बघा असं अशा वेगवेगळ्या रंगाचं असं फूल वगैरे घेऊ शकतो आपण असं असे बघा. पण रंगाचं नॉलेज असणं महत्त्वाचं असतं त्यावेळी ते चांगलं तयार होते. ओके ठीक आहे असं ह्या पद्धतीनं असं स्ट्रोक द्या. ओके थँक्यू धन्यवाद. आणि अशा पद्धतीनं आज मी पोस्टर रंगाचा डेमो दिला. थँक्यू धन्यवाद. असंच तुम्ही साथ द्या आणि पाहत राहा. थँक्यू.